मजबूर विरोधी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे आपले उमेदवार या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि सर्व मित्र पक्ष म्हणून ज्यांना 171 आमदारांचा पाठिंबा आहे त्या महाविकास आघाडीचे आपले उमेदवार श्री जितेश भाऊ अंतापूरकर मंचावर उपस्थित असलेले या महाविकास आघाडीचे सर्व माझे सहकारी नेते आमदार आहेत माजी खासदार आहेत ज्येष्ठ नेते आहेत सर्व माझे सहकारी बिलोली आणि परिसरातील आलेले सर्व माझ्या माता भगिनी प्रचार सभेला उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम बिलोली वासियांचे मी मनपूर्वक आभार मानतो की बऱ्याच वेळेपासून चाललेल्या या सभेला आपण सर्वजण भरपूर वेळ देऊन या ठिकाणी थांबला सर्वांचे विचार या ठिकाणी आपण ऐकून घेतला बिलोलीला अनेक सभा मी पाहिल्या आजची उपस्थिती पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये आत्मविश्वास होताच तो अधिक मजबूत झालेला आहे की जिथे शांतापूरकर चांगल्या मताधिक्याने आपण सर्व पण त्यांना आपण विजय कराल या भावनेने आपण एकत्र आलेलो आहोत या सगळ्या निवडणुकीची पार्श्वभूमी मला काही तुम्हाला अधिक सांगायची गरज नाही आमचा सहकारी रावसाहेब अंतापूरकर नाव जर रावसाहेब असलं तरी फार सामान्य गरीब अतिशय मितभाषी आणि नम्र विनम्रपणे काम करणारा असा हा माणूस आम्ही सर्वांनी फार जवळून अनुभवला पाहिला नोकरी सोडून सामाजिक क्षेत्रामध्ये आला आमदार झाला पण आमदार झाल्यावर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर कधी गर्व नव्हता कधी मीपणा नव्हता हमपणा नव्हता आणि त्यांनी सामान्य माणसाची कामं कोणी जरी केला तर त्याची कामं करण्याकरता कधी मागे न पाहणारा असा रावसाहेब अंतापूरकर आज आमच्यामध्ये नाही याची खंत आम्हा सर्वांना आहे तर मित्रो या गोष्टी आता इतिहास जमा झाल्यात शो मस्ट गो ऑन आपल्याला पुढे जावं लागणार हे कालचक्र आहे न थांबणारं कालचक्र आहे आणि म्हणून आपल्याला या भागामधून आपला तरुण सहकारी सुशिक्षित आहे आणि मला आभार मानले पाहिजेत आमच्या नेते आदरणीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय पवार साहेब त्या सर्व मान्यवरांचे आभार मानले पाहिजेत की सर्व संमतीने निर्णय घेतला एखादा आमदार ज्या पक्षाचा ज्या ठिकाणी जर निधन झालं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या घरातलं कोणी दिलं पाहिजे ती जागा त्या पक्षाला दिली पाहिजे आणि त्या कुटुंबाला कधी वाढवर आपल्याला सोडायचं नाही आणि जो पक्षाची बांधिलकी आहे ज्यांनी पक्षाशी प्रामाणिकपणे काम केलं कधी गद्दारी केली नाही अशा माणसाला देणार नाही तर मग द्यायचं कोणाला आणि त्यामुळे आज या ठिकाणी जितेश आपल्यासोबत एक रावसाहेब अंतापूरकरांचं प्रतीक म्हणून आणि मला हा जोन विनंती आपल्या करायची आहे की चांगल्या मताधिक्याने एक रोखठोक उत्तर मगाशी आमचे डग साहेबांनी दिलं आमचे वारो साहेबांनी सांगितलं मला सांगायची गरज नाही ज्याला जास्त माहिती त्यांनी आपल्यासोबत सर्व विश्लेषण केलेलं आहे आणि म्हणून जो पक्षाचे प्रामाणिक राहिला त्याला आपल्याला निवडून द्यायचा आहे मित्र आणि अंतापूरकर यापेक्षा दुसरा कोणी या ठिकाणी मला दिसत नाहीये की ज्याच्या बाजूने कशाला आपल्याला कळून द्यायचा कोणाच्या मी तुम्हाला हमी देतो महाविकास आघाडीच्या वतीने हमी देतो की जितेश अंतापूरकर एकटे नाही आम्ही सर्वजण
त्यांची कारकीर्द यशस्वी व्हावी आणि तुमच्या बरोबर तो राहील ही गॅरंटी घेण्याकरता मित्र आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. शेवटी सर्वांचा अपेक्षा एवढीच आहे की विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला आगामी काळामध्ये या भागातल्या जे काही स्वप्न अंतर्भूत ह्यांनी अनुभवले होते पाहिले होते या भागातल्या लोकांची जी कमिटमेंट होती ती कमिटमेंट पूर्ण करण्याची जबाबदारी आता जितेशने उचलली आहे. आणि मला सांगायला अभिमान आहे अंतापूरकर साहेबांनी जेवढी मला कामं सांगितली होती त्याच्या निधनानंतर काही त्यांची हस्ताळ केली पण ते गेल्यानंतर सुद्धा जवळपास 100 कोटी रुपयाची कामं आपल्या दोन्ही तालुक्यांनी मंजूर केली हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. हे करायचंय आपल्याला हा जो भाग जो विकास हा सगळा एरिया जो आहे तेलंगणाशी निगडीत आहे कर्नाटकाची बॉर्डर आहे सर्वांच्या मनामध्ये भावना सातत्याने होत राहते की आम्ही हा सगळा एरिया जो आहे तो फार विकासापासून लांब आहे आमच्याकडे या ठिकाणी कोणी पाहत नाही अशा प्रकारची भावना इथल्या लोकांच्या मनामध्ये कधी कधी अजूनमधून येत असते. मला भेटत आता सांगत राहतात पण मला या ठिकाणी ग्वाही द्यायची आहे अशोक चव्हाण महाविकास आघाडीचा तुमचा पालकमंत्री या भागातल्या लोकांना न्याय मिळेल याची प्रयत्नांची पराकाष्ठा मी 100% करीन आणि मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन हा सगळा परिसर जो विकासात्मक जी भूक आपली आहे ती भूक भागवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करूया. अंतापूरकरांनी जी जी गोष्टी या ठिकाणी शब्द आम्ही शिरोधार्य मानून तो शब्द पाळण्याची जबाबदारी निश्चितच आम्ही सर्वांनी स्वीकारलेली आहे. जाधव साहेबांचं मी थोडं भाषण ऐकत जाधव साहेब आम्ही ज्या कल्चरमध्ये वाढलेलो आहोत मला सांगितलं पाहिजे आम्ही ज्यावेळेस तिघं एकत्र येण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये कधी करणार नाही हे जाहीर पण या ठिकाणी ठरवले मजबूतीने एकत्र आपण आलेलो आहोत या महाराष्ट्राला एक मजबूत प्रशासन देण्याची आपण भूमिका घेतली आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अतिशय कणखरपणे अतिशय हिमतीने महाराष्ट्राचे फटाकेबाज निर्णय घेत आहेत सामान्य माणसाच्या गरजा अडचणी पूर्ण करण्याकरता अडचणीचे काळा सुद्धा मुख्यमंत्र्यांची अतिशय भरीव साथ आपल्याला मिळते हे मला जाहीरपणे या ठिकाणी मुद्दा सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे माझा सहकारी शिवसैनिक असो माझा राष्ट्रवादीचे सहकारी असो काँग्रेसच्या माझे सहकारी आहोत मुख्यमंत्री कधी गंभीर म्हणतात आपलं ओळ चांगलं जुळलंय पण खालचं काय असं गंभीर म्हणतात आम्हाला. मी त्याला सांगतो साहेब बाकीचं मला माहित नाही पण माझ्या जिल्ह्यात बाकीचं कळतंय का पण ते प्रयत्न करू मराठवाड्यात करूच परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्या तिन्ही पक्षाच्या आणि इतरही सहकारीचे आपल्या मित्र पक्षांचे आहे त्याला माल सद्भाग आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही मला मुद्दा जाहीरपणे सांगितलं पाहिजे. तर ही आपली संस्कृती आहे फक्त सत्ता आहे म्हणून नव्हे आम्ही कोणाला टाकून बोलण्याचं काम कधी स्पष्टच उद्भवत नाही एखाद्या पटलं येते बाजूला 2 मिनिटं बाजूला ठेवून त्या गोष्टीला परंतु सन्मानाची वागणूक महत्वाचे विषय मार्गी लावण्याकरता आणि विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये अगदी विरोधकांनी काही सुटवलं म्हणून करायचं नाही अशी भूमिकाच नाही. शेवटी मराठवाडा आपला पुढे गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा नंबर 1 असला पाहिजे ही प्रामाणिक भूमिका आमची आहे आणि त्या भूमिकेला अतिशय चांगली साथ त्यामुळे इतर दोन्ही महत्वाच्या पक्षांची आम्हाला मिळत आहे याचा मला मनापासून अभिमान आहे मित्र मला आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी मला अतिशय 2 महत्वाच्या विषयाच्या बाबतीमध्ये उल्लेख जो मगाशी भिंगे साहेबांनी आणि कदाचित वनकर साहेबांनी केला मित्र वनकरांना मी अनेक कार्यक्रमांना नांदेडला बोलवलो एक उत्तम गायक आहे त्याचं वादळ वारा आमच्या डोक्यात बसले वादळ वारा अतिशय सुंदर भारी काम आहे लय भारी आणि ते स्टेजवर
आता फक्त ते म्हणजे आपल्या एका चौकटीमध्ये उभं राहून भाषण करताय, पण त्याने ऍक्शन मध्ये आला तुम्ही बघाल, तुम्ही नसायला कसं जायला, जोरदार कलावंत आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर त्यांचं काम पाहून आम्ही निर्णय घेतला की एक बौद्ध समाजाचा मला सहकारी आहे, चंद्रपूरचा आहे, त्यांना परिषदेमध्ये घेतलं पाहिजे. हा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला. मंगेश, मला मुद्दाम सांगायचं आहे, बौद्ध समाजाचा असणारा अनिरुद्ध वनकर एक उत्तम गायक आहे, एक उत्तम लेखक आहे, उत्तम कलावंत आहे, सिनेमाचे गाणे पण लिहिलेले आहेत. आणि लोकांचे मन जिंकण्याचं काम, लोकांचे मन जिंकण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्याचा प्रसार ठिकठिकाणी करण्याचं काम प्रामाणिकपणे एक कलावंत म्हणून तुम्ही करत असेल तर आमचा वनकर करतो हे जाहीरपणे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून वनकरांना विधान परिषदेची उमेदवारी काँग्रेसच्या कोट्यातून देण्याचा निर्णय आपण घेतला. डिंगेजी एक सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे एक धडाडीचे नेते आहेत, उत्तम काम करतायत. लोकसभेला माझ्या विरोध जरी होते ते हरकत नाही, तो विषय संपलेला आता. आम्ही एका व्यासपीठावर आहोत ना, आम्ही एका व्यासपीठावर आहोत. त्यांनी भूमिका सामाजिक जी स्वीकारलेली आहे त्या सामाजिक भूमिकेला अनुसरून त्यांची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनी परिषदेमध्ये त्यांना घ्यावं असा निर्णय झाला. धन्य हट्ट समाजापैकी आहेत. पण मित्र, जे भाजपवाले आज रडून रडून मत बागायचा प्रयत्न करत आहेत त्यांना मला फक्त एवढंच विचारायचं आहे, पण तुमची जर खऱ्या अर्थाने देशभक्ती आहे, सामाजिक तुम्हाला विषमता घालवण्याच्या बाबतीत तुम्ही गप्पा मारता, मग हे दोन विधान परिषदेबरोबर जे 10 इतर सदस्य जे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने दिले त्यांना परिषदेचा निर्णय तुमचा का होत नाही हे अगोदर तुम्ही सांगा मला. बाकी तुम्ही गॅस पण गप्पा 10 मारा, पण जे समाजाला नेतृत्व देऊ शकणारे मंडळी आहेत, ज्यांचे कलावंत आहेत, उत्तम वक्ते आहेत, सामाजिक कार्य आहे, त्या तिन्ही पक्षाचे 12 विधान परिषदेचे सदस्य तुमचं केंद्र सरकार आणि तुमच्या असलेल्या राज्यपालांच्या माध्यमातून काय निर्णय होत नाही हा प्रश्न जनतेने विचारला पाहिजे, ही माझी आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना राहणार आहे. कारण मग पोटात एक आणि वोटात एक, पोटात एक आणि वोटात एक ही भूमिका जर आपण घेणार असाल तर मग ही दुटप्पी भूमिका आहे. समाजाला आपण फसवताय, लोकांसमोर खोटं बोलताय, आणि खऱ्या अर्थाने जे न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये बसलेले आहेत त्यांची उपेक्षा तुम्ही करतायत मित्र, असं मी म्हणलं तर काय चुकीचं आहे. आणि म्हणून आमच्या ह्या सगळ्यात ठीक आहे, राज्यपालाने निर्णय लवकर घ्यावा अशी अपेक्षा आहे, पण हे सगळे आमचे ताकद लोक थांबले नाहीत, आमदार होईपर्यंत थांबले नाहीत. ते उड्या घेतल्या आणि आज आपल्या महाविकास आघाडी बरोबर खांद्याला खांदा लावून उतरलेल्या मैदानामध्ये आपलं काम करण्याकरता प्रामाणिकपणे एका सामान्य कुटुंबातील सामान्य मुलाला, एक सुशिक्षित चांगल्या मुलाला या ठिकाणी निवडून आल्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका घेतली आहे मित्र अतिशय महत्वाची. संविधान मगाशी वणकर ऐकले गेले, बाबासाहेबांच्या संविधानावर त्यांनी आपलं गाणं रचलं. जे युपीमध्ये चाललेलं आहे युपीमध्ये बोलू शकत नाही, आंदोलन करू शकत नाही, अहो सामान्य माणसाला चिरडलं जात आहे. आणि देशातील अनेक शेतकरी या 7 ते 8 महिन्यापासून ते सरहद्दीवर बॉर्डरवर प्रत्येक ठिकाणी बसलेले आहे, आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचे कायदे चुकीचे केलेले आहेत, त्या कायद्याच्या विरोधामध्ये कायदे कसले केले केंद्र सरकारने? शेतकऱ्याला हमी भावाची गॅरंटी नाही, शेतकऱ्या मालाला काही सुरक्षा नाहीये, शेतकऱ्यांचे एकंदर जीवनमान उंचवण्याचा प्रयत्नाच्या बाबतीमध्ये जो जो प्रयत्न आपण केला त्याला विपरीत अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांचं लूट करण्याचं काम चालू असेल मित्र हो, असे कायदे थांबवले पाहिजेत. एक नाही दोन नाही, देशातल्या 10 ते 12 राज्यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या पंजाबमध्ये युपीमध्ये बिहारमध्ये आंदोलन महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आंदोलन आज पेटलेलं आहे. पण केंद्र सरकार कोणाचंही ऐकायला तयार नाही. सोनिया राहुल गांधी प्रियंका गांधीला त्या ठिकाणी जाण्यास रोखलं जातं, लहान मुलं त्या ठिकाणी आंदोलन करते, यांना गाडीच्या खाली चिरडलं जातंय. या सरकारला दयामाया कोणाची नाही. प्रियंका गांधीला अरेस्ट करून त्या ठिकाणी खोलीमध्ये बंदिस्त केलं जातं. कसली लोकशाही आहे आपली? तुम्हाला हे उद्या चालेल का? या भाजपवाल्याने जर मेलोडीच्या माणसाला पकडून जर मध्ये घातलं तर ते तुम्हाला परवडणार आहे का, चालणार आहे का? मित्र अजिबात नाही. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने जर गळा घोटण्याचं काम जर होणार असेल तर तुम्हाला आम्हाला यापासून जागरूक, ही प्रवृत्ती, ही विचारसरणी जी भाजपच्या माध्यमातून देशामध्ये विषमांगी पसरत चाललेली आहे ही प्रवृत्ती रोखण्याचं काम मित्र हो आपण जर नाही केलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टीतून काहीतरी विचार गांभीर्याने करावा लागेल
आणि हा विषय जर गांभीर्याने करायचा असेल तर मित्र हो आपल्याला आपला विचार मतपेटीच्या माध्यमातून या सरकारला मित्र आपल्याला सांगावं लागेल, नाहीतर आपण असेच गपचूप बसू आणि गपचूप जर बसलो तर मित्र हो आपली अवस्था जी आज झालेली आहे ती याच्यापेक्षा बिकट होईल। उद्या या व्यासपीठावर सुद्धा तुम्हाला बोलता येणार नाही अशा प्रकारची भूमिका आणि अवस्था दुर्दैवाने लोकशाहीला मारक, लोकशाहीची गळा घोटणारी आणि आपला आवाज लोकशाहीमध्ये दाबणारी जी पक्ष जो पक्ष करत असेल त्या पक्षाला ठारा देऊ नका। नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समित्या असतील, लोकसभा असेल, विधानसभा असेल, शेवटी तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुला बोलण्याचा अधिकार आहे, मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार अबाधित राहिला पाहिजे। म्हणून ही लढाई आहे मित्र हो, अंतापूरकर त्यातले छोटे कार्यकर्ते आहेत ते तुमचा आवाज बुलंद करण्याकरता महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये पाठवलं तर ते 100% काम करतील याबद्दल आमच्या मनात तीन मात्र शंका नाही आहे। म्हणून मित्र हो हे सगळे विषय तिकडे दुसरी अतिवृष्टी झाली, पाऊस झाला, नुकसान झालं, पीक विमा अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत की तुम्हाला हमी देतो सगळे आव्हान आज पालक सचिव नांदेडमध्ये आहेत, सगळे अहवाल जमा करून मुख्यमंत्र्यांनी काल जवळपास 350 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी दिले। आता ती सुरुवात होती, 300 मध्ये भागत नाही पण सुरुवात होती। महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जवळपास 3 पट पाऊस झालेला आहे, एवढ्या अशा प्रकारची बिकट परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाहायला मिळते।